कोरोनाच्या युद्धात आता तृतीय पंथीयांनीही पुढाकार घेतलाय. मुंबईत किन्नर मा या ट्रस्टच्या माध्यमातून सलमा खान या पहिल्या लॉकडाऊन पासून तृतीय पंथीयांसह इतर गरजूंची मदत करतात. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. तृतीय पंथीयांच्या एक नेत्या आहेत सलमा खान, त्या एक काम करत आहेत, त्यांच्याशीच आपण बोलूयात. एक वर्ष लोटून गेलं, पुन्हा लॉकडाऊन लागलेलं आहे. तुमची कम्युनिटी असेल किंवा गरीब असेल, मी वर्षभर त्यांना धान्य वाटप केलेलं आहे, इतरही मदत केलेली आहे. काय काय वर्षभरामध्ये तुम्ही पाहिलं या संपूर्ण वर्षभर? सर्वात प्रथम तर मी झी न्यूजचे आभार करते आणि थँक्स का तुम्ही आमच्या समाजाप्रती एवढं विचार ठेवलेले आहेत. आणि या एक वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये मला 40 वर्षाचा अनुभव आलेला आहे आणि माणुसकी वाचवायची ही वेळ मला काही लोकांमध्ये माणुसकीही दिसली एकामेकाला मदत करताना आणि काही लोकांना ह्यावेळीचा फायदाही घेताना दिसत आहेत. 50,000 तर आम्ही किन्नरांना दिलेलं आहे आणि 15 ते 20,000 महिलांना राशन दिलेलं आहे आणि ज्या विधवा आहे, ज्या अपंग आहे, ज्यांच्याकडे रोजगार नाही, तसेच किन्नरांनाही दिलेलं आहे. 50-60 हजार किन्नरांपर्यंत महाराष्ट्राच्या कोण्या कापऱ्यापर्यंत आम्ही जायचे प्रयत्न केलेले आहे. नगर, पुणा, पनवेल आणि मुंबईचे तर कोण्या कापऱ्यात जाऊन दिलेलं आहे, 5-6 वेळा दिलेलं आहे. मास्क सॅनिटायझरसुद्धा दिलेलं आहे. आम्ही लोकांकडून अन्नधान्य मागून आणून आणि लोकांपर्यंत, आमच्या समाजापर्यंतही आणि इतर समाजापर्यंतही ते पोहोचवायची कामं केलेले आहे. कारण का आमच्या समाजाबरोबर भेदभाव झालेला आहे, पण आमच्या समाजाने कोणाकडे भेदभाव करू नये हा विचार आम्ही ठेवतो. आम्हाला असं वाटतं बदले घेऊ नये तर बदलाव आणावे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य सावंतसह मेघा कुची, झी मीडिया, मुंबई. बातमी मागची बातमी म्हणजे 24.